Today we have studied practice set 3.5. The first example is find the value of the polynomial 2x minus 2x cube plus 7 using the given values of x. First value of x is x equal to 3, second value is x equal to minus 1, and third value is x equal to 0. Then first solve the first condition, first value of x equal to 3. First, then p of x equal to, the given polynomial is known as p of x equal to 2x minus 2x cube plus 7. दिलेली जी बहुपदी आहे, या बहुपदीला आपण p of x म्हणूया, आणि मग पहिली व्हॅल्यू जी आहे ती x equal to 3. Put x equal to 3 in given polynomial. Put x equal to 3 in given polynomial. म्हणून p of 3 equal to 2 into x ची व्हॅल्यू 3 minus 2 into x cube, that is 3 cube, and plus 7. Product of 2 and 3 is 6 minus 2 into cube of 3 is 3 into 3 into 3. 3 times product तुमचा 27 येईल plus 7. म्हणून 6 हा 6 तुमचा प्लस आहे, 7 आहे प्लस आहे, ते दोन्ही आपण एकत्र घेऊया आधी. मायनस साइन तुमचं राहील इथे, तसंच 2 into 27 is 24. मग 6 plus 7 is 13 minus 54. 13 is पॉझिटिव्ह नंबर आणि 54 is निगेटिव्ह नंबर. सो सबट्रॅक्शन, टेक अ सबट्रॅक्शन, तर 54 minus 13. 54 minus 13 करायचं आहे. 4 minus 3 is 1, 5 minus 1 is 4, म्हणजे 41. पण 54 इज निगेटिव्ह नंबर, सो आन्सर इज निगेटिव्ह 41. म्हणून पी ऑफ 3 इक्वल टू x इक्वल 3 असताना या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जी आहे ती आपली मायनस 41 आलेली आहे. द सेकंड जी आहे ती आपण विचारात घेऊया. सेकंड तुमचं मग पुन्हा व्हॅल्यू जी आहे पी ऑफ एक्स घ्यायची आपली दिली पॉलिनॉमियल 2x minus 2x cube plus 7. Then put x equal to minus 1 in given polynomial. आणि म्हणून तुमची p of minus 1 equal to जिथं जिथं आता x आहे त्या त्या ठिकाणी minus 1 आपल्याला लिहायचं आहे. p of minus 1 equal to 2 into minus 1 minus 2 into मायनस वनचा क्यूब प्लस 7. म्हणून 2 इंटू मायनस 1 प्लस 2 आहे आणि मायनस 1 आहे, प्लस 2 आणि मायनस 1 असल्यामुळं एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, म्हणून नंबर तुमचा निगेटिव्ह येईल. म्हणून 2 इंटू 1 इज 2, मायनस 2 येतील. मायनस 2 इंटू मायनस 1चा क्यूब आहे म्हणून तो ऑड नंबर तुमचा आहे क्यूब, म्हणून तो मायनस 1च येणार आहे प्लस 7. म्हणून मायनस 2 मायनस 2 आणि मायनस 1 आहे, म्हणून मायनस मायनस ही तुमची गुणाकार हा पॉझिटिव्ह येणार आहे. 2 इंटू 1 इज 2 प्लस 7. मग प्लस 2 मायनस 2 झिरो होईल, या दोघांची सबट्रॅक्शन जी आहे ती झिरो होईल, तुमचं शिल्लक राहील फक्त प्लस 7. म्हणून पी ऑफ मायनस 1 इक्वल टू 7. ओके, द नेक्स्ट पॉलिनॉमियल पुट एक्स इक्वल टू 0. थर्ड वन इज एक्स इक्वल टू 0 इन गिव्हन पॉलिनॉमियल. ज्या ज्या ठिकाणी तुमचा एक्स आहे त्या त्या ठिकाणी आता आपल्याला झिरो लिहायचं आहे, म्हणून तुमचं एक्स इक्वल टू 0 आपण लिहित आहोत. म्हणून पी ऑफ 0 इक्वल टू 2 इंटू 0 मायनस 2 इंटू 0 क्यूब प्लस 7. 2 इंटू 0 इज 0, मायनस 2 इंटू 0 चा क्यूब केला तरी 0 च येणार आहे प्लस 7. पुन्हा मग 0, 2 इंटू 0 इज 0 प्लस 7. 0 ऍड केला काय सबट्रॅक्ट केला काय काही फरक पडत नाही, म्हणून 7 प्लस 0 तुमचा आन्सर जे आहे ते 7 येईल. म्हणून पी ऑफ 0 इज ऑल्सो 7. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही 0 व्हॅल्यू लिहिणार आहात त्यावेळेस तुमचं आन्सर जे आहे ते 7 येणार आहे. म्हणजे 0 साठी सुद्धा 7 येते या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू, आणि मायनस 1 साठी सुद्धा व्हॅल्यू तुमची 7च येते हे लक्षात घ्या. कारण इथं तुमचा हा मायनस 1 आहे म्हणून इथे मायनस 2 आला, मायनस 1चा क्यूब हा मायनस 1 येतो, मायनस इंटू मायनस हे प्लस झालंय, म्हणून तुमचं हे आन्सर तुमचं 7च आलेलं आहे. दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू ही तुमची
सेम येते, सेवन सेवन आलेली आहे। याप्रमाणे हे तुमचं फर्स्ट एग्जांपल जे आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे। तर एग्जांपल आपण सेकंड पाहूया। नाउ द सेकंड एग्जांपल इज फॉर ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल, खाली दिलेल्या प्रत्येक पॉलिनोमियल साठी फाइंड पी ऑफ वन, पी ऑफ झिरो अँड पी ऑफ मायनस टू। म्हणजे प्रत्येक जे आपलं तीन इथं पॉलिनोम दिलेले आहेत, पहिली पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब आहे, दुसरी पी ऑफ वाय इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस फाईव्ह आहे, आणि तिसरी पॉलिनोमियल जी आहे तुमची पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेस टू फोर मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, ही तुमची थर्ड पॉलिनोम दिलेली आहे। तर या प्रत्येक पॉलिनोमियल साठी पी ऑफ वन, पी ऑफ झिरो अँड पी ऑफ मायनस टू जो आहे तो काढायचा आहे। मग फर्स्ट आपण काढूया पी ऑफ एक्स इक्वल टू, पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब। फर्स्ट फाइंड पी ऑफ वन, या पॉलिनोमियल साठी पी ऑफ वन जो आहे तो आपण काढू, म्हणजे वनचा क्यूब, म्हणून पी ऑफ वन इक्वल टू वनचा क्यूब हा तुमचा वनच येतो। हे वनचा तुम्ही किती वेळा गुणाकार करा, आन्सर तुमचं वनच येणार आहे। नंतर झाल्यानंतर दुसरी आपण पी ऑफ झिरो काढणार आहोत, पी ऑफ झिरो इक्वल टू एक्स क्यूब, म्हणजे तुमचा झिरोचा क्यूब, म्हणून पी ऑफ झिरो इक्वल टू झिरोचा क्यूब तुमचा झिरोच येणार आहे। अँड थर्ड वन इज पी ऑफ मायनस टू काढायचा आहे, म्हणून मायनस टूचा क्यूब, म्हणून तुमचा मायनस टूचा क्यूब हा किती येणार आहे, मायनस एट येणार आहे, म्हणून पी ऑफ मायनस टू इक्वल टू मायनस एट। तर याप्रमाणे तीन व्हॅल्यू, पी ऑफ वन इज फॉर दिस पॉलिनोमियल पी ऑफ वन इज वन, पी ऑफ झिरो इज झिरो अँड पी ऑफ मायनस टू इज मायनस एट, याप्रमाणे तीन व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या। आता सेकंड जे आहे ते आपण काढूया। सेकंड साठी सेकंड पॉलिनोमियल तुमची पी ऑफ वाय आहे, पी ऑफ वाय इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस टू वाय प्लस फाईव्ह, म्हणून पी ऑफ वन, फाइंड फर्स्ट पी ऑफ वन, म्हणून पी ऑफ वन इक्वल टू वन स्क्वेअर मायनस टू इंटू वन प्लस फाईव्ह, वन स्क्वेअर इज वन, मायनस टू इंटू वन इज मायनस टू प्लस फाईव्ह, वन प्लस फाईव्ह सिक्स, सिक्स मायनस टू इज फोर, म्हणून पी ऑफ वन इक्वल टू फोर। देन पी ऑफ झिरो फाइंड करायचा आपल्याला, पी ऑफ झिरो या पॉलिनोमियल साठी पी ऑफ झिरो इक्वल टू झिरो स्क्वेअर मायनस मायनस टू इंटू झिरो अँड प्लस फाईव्ह, झिरो स्क्वेअर झिरो येतो, झिरोने कोणत्या नंबर मल्टिप्लाय केलं, झिरो येतं प्लस फाईव्ह, म्हणून हे आन्सर तुमचं पी ऑफ झिरो जे आहे या पॉलिनोमियलची व्हॅल्यू जी आहे पी ऑफ झिरो साठी फाईव्ह राहील। आणि पुढचं काढ तुम्हाला पी ऑफ मायनस टू काढायचा आहे, म्हणून तुमचा मायनस टू चा स्क्वेअर मायनस टू इंटू मायनस टू प्लस फाईव्ह, वाय स्क्वेअरच्या ठिकाणी मायनस टू लिहायचा, म्हणून मायनस टू चा स्क्वेअर मायनस टू इंटू वायची व्हॅल्यू पुन्हा मायनस टू लिहिली आणि प्लस फाईव्ह आपला आहे तसं, मायनस टू चा स्क्वेअर केला तो प्लस फोर येतो, मायनस इंटू मायनस ही सुद्धा प्लस होईल, टू इंटू टू इज फोर आणि प्लस फाईव्ह, म्हणून ही सगळ्यांची साईन तुमची पॉझिटिव्ह आहेत, म्हणून तुमची ऍडिशन होणार आहे फोर प्लस फोर प्लस फाईव्ह इज थर्टीन, म्हणून पी ऑफ मायनस टू इक्वल टू थर्टीन। ओके, याप्रमाणे आपण पहिल्या पॉलिनोमियलसाठी पी ऑफ वन, पी ऑफ झिरो आणि पी ऑफ मायनस टू काढला, सेकंड पॉलिनोमियल जे आहे त्यासाठी पण आपण पी ऑफ वन, पी ऑफ झिरो आणि पी ऑफ मायनस टू जो आहे तो काढला आहे। आता थर्ड पॉलिनोमियल जे आहे ती आपल्याला कन्सिडर करायची आहे। थर्ड पॉलिनोमियल इज पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स रेस टू फोर मायनस टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स, ही थर्ड पॉलिनोमियल आपली आहे। तर फर्स्ट फाइंड पी ऑफ वन, ज्याच्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी वन लिहायचा, वन रेस टू फोर मायनस टू इंटू वन स्क्वेअर मायनस वन, वनचा रेस टू फोर म्हणजे वनचा आपण चौथा घात केला, चार वेळा गुणाकार केला, वनच येणार आहे, मायनस टू इंटू वनचा स्क्वेअर वनच येतो मायनस वन, मग वन मायनस टू आणि प्लस वन आहे म्हणून मायनस टूच राहील, मायनस वन, मायनस मायनस आहे किंवा हा वन मायनस वन तुम्ही केला झिरो होणार आहे, हा मायनस टू तुमचा शिल्लक राहणार आहे, म्हणून पी ऑफ वन या पॉलिनोमियलसाठी पी ऑफ वन जो आहे तो मायनस टू आलेला आहे। सेकंड फाइंड आता पी ऑफ झिरो, जिथं जिथं एक्स आहे तिथं झिरो लिहायचा, म्हणून एक्स रेस टू फोर दॅट इज झिरो रेस टू फोर मायनस टू इंटू एक्स स्क्वेअर दॅट इज झिरो रेस टू टू मायनस झिरो, झिरो रेस टू फोर केला झिरोच येईल, मायनस टू इंटू झिरो स्क्वेअर केला झिरोच येईल मायनस झिरो, टूने झिरोला मल्टिप्लाय केलं हे तुमचं झिरोच येईल,
ऑल आर झिरो, सो पी ऑफ झिरो इक्वल टू झिरो येणार आहे. व्हॅल्यू ऑफ दिस इज दिस पॉलिनॉमियल फॉर झिरो, एक्स इक्वल टू झिरो, दी व्हॅल्यू इज झिरो. अँड थर्ड वन इज पी ऑफ मायनस टू, एक्स रेस टू फोर, दॅट इज मायनस रेस टू फोर, मायनस टू रेस टू फोर, मायनस टू इंटू एक्स स्क्वेअर, दॅट इज मायनस टू रेस टू टू, अँड मायनस एक्स इज मायनस टू. म्हणून तुमचं पी ऑफ मायनस टू इक्वल टू मायनस टू रेस टू फोर, म्हणजे मायनस टूचा चार वेळा गुणाकार करायचा, म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले चार असा आपण जातो पॉझिटिव्ह, कारण तुमचा पॉवर जो आहे तो इव्हन नंबर आहे, म्हणून तुमचा आन्सर हे पॉझिटिव्ह येतं. ज्यावेळेस पॉवर हा ऑड नंबर असतो त्यावेळेस आन्सर आपलं निगेटिव्ह येतं. निगेटिव्ह नंबरचा ज्यावेळेस पॉवर इव्हन नंबर असतो त्यावेळेस आन्सर तुमचं पॉझिटिव्ह येईल, आणि ज्यावेळेस तुमचा निगेटिव्ह नंबरचा पॉवर म्हणजे इंडेक्स घातांक हा जर तुमचा इव्हन नंबर आपलं ऑड नंबर असेल तर त्यावेळेस तुमचं आन्सर हे निगेटिव्ह येतं, ऋण येतं, हे लक्षात घ्या. म्हणून तुमचं हे बेजोगा अजूनही 16 हे 16 येणार आहे, मायनस टू इंटू मायनस टूचा स्क्वेअर हा प्लस फोर येणार आहे, हे मायनस आतमध्ये मायनस म्हणून मायनस मायनस हे प्लस टू होणार आहे. मग 16 मायनस, आता हे मायनस आहेत आणि हे प्लस आहेत म्हणून मायनस एट येणार आहे प्लस टू. हा गुणाकार जो आहे तो आधी करायचा, मायनस टू इंटू प्लस फोर, मग 16 मायनस एट इज एट, एट प्लस टू ही तुमची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि म्हणून तुम्हाला व्हॅल्यू जी आहे ती मिळणार आहे पी ऑफ मायनस टू ची व्हॅल्यू इक्वल टू 10. पी ऑफ टू मायनस टू, व्हॅल्यू ऑफ पी ऑफ मायनस टू इज झिरो. ओके, इज दॅट क्लिअर? नाव द एक्झाम्पल नंबर 3. इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल, इफ द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल एम क्यू प्लस टू एम प्लस ए इज 12, या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जी आहे ती 12 आलेली आहे. कधी? फॉर यम इक्वल टू, फॉर यम इक्वल टू आपण ज्यावेळेस या पॉलिनॉमियल व्हॅल्यू टाकू त्यावेळेस 12 येते. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए, हा जो इथं ए आहे व्हेरिएबल सारखा जो ए दिसतोय अक्षर जे ए आहे त्या ए ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला काढायची आहे. ओके, मग इथे व्हेरिएबल जे आहे आपलं यम आहे, पॉलिनॉमियलचं व्हेरिएबल यम आहे, म्हणून या पॉलिनॉमियलचं नेम जे आहे ते देताना, नाव देताना पी ऑफ यम म्हणायचं, यम क्यूब प्लस टू यम प्लस ए, नेम पी ऑफ यम इक्वल टू यम क्यू प्लस टू यम प्लस ए, याप्रमाणे आपण नाव दिलेलं आहे. आणि मग तुमचं इथं यम इक्वल टू टू घ्यायची आहे व्हॅल्यू आपला, पुट यम इक्वल टू टू इन गिव्हन पॉलिनॉमियल. पी ऑफ टू इक्वल टू यम क्यू, दॅट इज टू क्यू प्लस टू इन टू टू प्लस ए, सो टू क्यूब इज एट प्लस टू इंटू टू इज फोर प्लस ए, एट प्लस फोर इज 12 प्लस ए, म्हणून पी ऑफ टू ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 12 प्लस ए मिळाली आहे. हिला हे प्रत्यक्ष आपण एम ची व्हॅल्यू टाकली ही मिळाली, बट इन गिव्हन आपला काय दिलंय, बट पी ऑफ टू इक्वल टू 12 हे दिलंय पा आपल्याला, याला स्टेटमेंट नंबर टू म्हणा. फ्रॉम 1 अँड 2 ही पण पी ऑफ टू ची व्हॅल्यू आहे, ही पण पी ऑफ टू ची व्हॅल्यू आहे, म्हणून तुमचं फ्रॉम 1 अँड 2 12 प्लस ए इक्वल टू 12, लेफ्ट हँड साईड इक्वल आहे म्हणून राईट हँड साईड तुमची इक्वल असणार आहे, म्हणून 12 प्लस ए ही तुमची 1 ची राईट हँड साईड आहे आणि 2 ची राईट हँड साईड तुमची 12 आहे. हा प्लस 12 आहे, साईड चेंज केला आपण म्हणजे तो मायनस होईल, 12 मायनस 12, म्हणून ए ची व्हॅल्यू कोणती येणार आपली, झिरो येणार आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज झिरो, म्हणजे तुमची व्हॅल्यू ए ची झिरो राहील, ए इक्वल टू झिरो टाकलं तरच हे बरोबर येणार आहे, नाही तर बरोबर येणार नाही. नाव वी हॅव स्टडी एक्झाम्पल नंबर 4. फॉर द पॉलिनॉमियल, फॉर द पॉलिनॉमियल एम एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस 3, या पॉलिनॉमियलसाठी इफ पी ऑफ मायनस 1, म्हणजे जो तुमचं व्हेरिएबल इथे एक्स आहे त्या व्हेरिएबल ठिकाणी आपण जर व्हॅल्यू मायनस 1 घेतली तर आन्सर हे तुमचं 7 येतं. देन फाइंड द एम, दॅट इज कोएफिशिएंट ऑफ एक्स स्क्वेअर, आपल्या एमची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड करायची आहे, म्हणून तुमची पुन्हा ही पी ऑफ एक्स पॉलिनॉमियल म्हणायचं, पी ऑफ एक्स इक्वल टू एम एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस 3. देन फाइंड फर्स्ट पी ऑफ मायनस 1 युझिंग दिस पॉलिनॉमियल. प्रत्यक्ष आपण एक्सच्या ठिकाणी मायनस 1 ही व्हॅल्यू टाकू आणि त्याच्यावरनं ही व्हॅल्यू किती येते ती आपण काढणार आणि ती इक्वल टू आपण 7 घेणार आहोत. मग एम इंटू मायनस 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू
मैनस वन प्लस थ्री ज्या ज्या ठिकाणी तुमचा एक्स आहे त्या ठिकाणी आपण मैनस वन लिहिला म्हणून पी ऑफ मैनस वन इक्वल टू एम इन टू मैनस वन चा स्क्वेअर हा प्लस वन येतो मैनस इन टू मैनस आहे म्हणून मैनस वन हे प्लस होईल टू इंटू वन इज टू प्लस थ्री म्हणून पी ऑफ मैनस वन इक्वल टू एम इन टू वन इज एम आणि टू प्लस थ्री दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून ते तुमचा आन्सर प्लस थ्री येणार आहे म्हणून पी ऑफ मायनस वन इक्वल टू एम प्लस थ्री सॉरी एम प्लस फाईव्ह येणार आहे या ठिकाणी म्हणून तुमचं पी ऑफ मायनस वन जो आहे तो एम प्लस फाईव्ह आलेला आहे दिस इज स्टेटमेंट नंबर वन बट गिवन पी ऑफ मायनस वन इक्वल टू सेवन दिस इज स्टेटमेंट नंबर टू बट दिलेलं आहे आपल्याला पी ऑफ मायनस वन इक्वल टू सेवन दिलेला आहे पुन्हा मागच्या एक्झाम्पल सारखंच फ्रॉम वन अँड टू लेफ्ट हँड साईड तुमची पी ऑफ मायनस वन पी ऑफ मायनस वन आहे म्हणजे ही पी ऑफ मायनस वनचीच व्हॅल्यू दिलेली आहे आपण ही दिलेली आहे ही आपण प्रत्यक्ष काढलेली आहे म्हणून फ्रॉम वन अँड टू एम प्लस फाईव्ह इक्वल टू सेवन राईट हँड साईड तुमची इक्वल लेफ्ट हँड साईड इक्वल आहे म्हणून राईट हँड साईड इक्वल वनची राईट हँड साईड एम प्लस फाईव्ह आहे टूची राईट हँड साईड तुमची सेवन आहे म्हणून एम प्लस फाईव्ह इक्वल टू सेवन प्लस फाईव्हची साईड चेंज करा म्हणजे तो मायनस होईल आणि म्हणून तुमचं एम इक्वल टू सेवन मायनस फाईव्ह इज टू व्हॅल्यू ऑफ एम इज टू ओके okay.